पहिली बातमी काँग्रेसच्या मुखपत्रातनं झालेल्या पक्षाच्याच मुखभंगाची. काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रानं आज मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच पराभव होईल असं भाकीत छापलंय. वर्तमानपत्रानं छापलेल्या एका सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि बसपाची आघाडी झाली नाही तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल. भाजपला एकूण 147 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे. काँग्रेसला 73 आणि बसपाला 10 जागा मिळतील असंही सर्वेक्षणात पुढे आलंय. बसपा आणि काँग्रेसची आघाडी झाली तर मात्र भाजपचे 126 आमदार निवडून येतील असंही सर्वेचं म्हणणं आहे. तर काँग्रेस आणि बसपाला एकत्र येऊन देखील 103 जागाच मिळतील असं नॅशनल हेरॉल्डनं छापलंय. त्यामुळे दोन्ही परिस्थितींमध्ये भाजपचाच विजय होईल असं चित्र या मुखपत्रातल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून पुढे येत आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. रामराजे, ज्या प्रकारे काँग्रेसच्या मुखपत्रातच ही आकडेवारी छापण्यात आली आहे त्यामुळे एक प्रकारे हा चर्चेचा विषय बनलेला आहे. काय नेमका हा सगळा प्रकार घडलाय? अमोल, यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः सांगितलं आहे राहुल गांधींना आणि कान उघडणी केलेली आहे काँग्रेस पक्षाची की जर पश्चिम बंगालमध्ये जर सोबत गेलं नाही तर अवस्था जी आहे ती काँग्रेसची वाईट होईल. आता पश्चिम बंगाल नंतर मध्य प्रदेशचा विषय आलेला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आता काँग्रेसची अवस्था ही जर भाजप सोबत जर आघाडी केली नाही तर अत्यंत वाईट होणार आहे. आणि आघाडी केली तर कदाचित जे डिपॉझिट सुद्धा जप्त केले होणार होते ते वाचण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी बहुमताच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं जे भाकीत आहे ते वर्तवण्यात आलेलं आहे आणि हे काँग्रेसच्या मुखपत्रामधूनच वर्तवण्यात आलेलं आहे, नॅशनल हेरॉल्ड मधून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे एक प्रकारे या बातमीमुळे या सर्वेक्षणामुळे आरसाच दाखवण्यात आलेला आहे काँग्रेसला की मध्य प्रदेशमध्ये आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसापासून मंदसौर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती आणि त्या मंदसौर जो आहे तोच एक केंद्रबिंदू बनवला होता काँग्रेसनं आणि तिथूनच मोठ्या एक मोर्चे काढले होते, शेतकऱ्यांचे मोर्चे काढले होते, राहुल गांधी त्या ठिकाणी भेटायला गेले होते, केंद्रस्थान बनलं होतं. मात्र त्याचा सुद्धा फायदा जो आहे तो काँग्रेसला मिळत नाही असं स्पष्टपणे या सर्वेक्षणावरून दिसून येते. एक प्रकारे म्हणता येईल की आरसाच दाखवण्यात आलेला आहे काँग्रेस पक्षाला. बिलकुल, काँग्रेसच्याच मुखपत्राने काँग्रेसला आरसा दाखवण्याचं काम या सगळ्या सर्वेक्षणातून केलेलं आहे असं म्हणता येईल. याच्यात या सगळ्यावर आता काँग्रेस पक्ष म्हणून कशा प्रकारे रिॲक्ट होतो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे.